नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती आणि या सगळ्याच्या टप्प्यावर असणारे शिलेदार यांच्या सोबत बोलत असतो. आज आपल्या सोबत आहेत सुवर्ण कोकणचे शिलेदार प्रथमेश गुरव. प्रथमेश, स्वागत आपलं. खरंतर एक चांगली नोकरी सोडून, सेटल असलेलं आयुष्य सोडून, पुन्हा ज्याला कुठलंही भविष्य नाही असं दुनिया समजते त्या शेतीकडे तुम्ही वळलात. नेमकी पार्श्वभूमी काय होती आणि तुम्ही शिलेदार झालात, आज तुमचे अनुभव काय? मी 2014 साली एमएमएससी नेचर, जो मुंबईचा कोर्स आहे, मुंबई ह्युमन रिसोर्स, ती आपण पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर जी सामान्य नोकरी, म्हणजे आपण रिलायन्स म्युच्युअल फंडसाठी काम करत होतो ॲज अ एचआर, पण काम करताना असं कुठेतरी वाटत राहायचं, दडपण यायचं की नाही, आपली जी गावची शेती आहे तीच आपल्याला करायला पाहिजे आणि तिथेच आपल्याला फळायला पाहिजे. तर त्या दरम्यान सतीश सरांचे मी काही व्हिडिओज बघितले युट्यूबवर, स्वतः पर्सनली जाऊन भेटलोही त्यांना, आणि तिथून पुढे हा सर्व मार्ग मोकळा झाला. आणि त्याच्यानंतर आपण अभ्यास दौरे केले, वर्कशॉप्स अटेंड केले, हे सर्व होत असताना आपल्याला खूप काही शिकायला मिळालं आणि फायनली आपण एक डिसिजन घेतला की नाही, आपल्याला परत आपल्या गावी जाऊन काहीतरी लागवड करायची, काहीतरी चालू करायचं, काहीतरी सुरू करायचं. त्या उद्देशाने मी गावाकडे गेलो पळत, तिथे सर्व्हे केला आणि हळूहळू हळूहळू सतीश सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथे लागवड केली. आता सध्या जी लागवड केलेली आहे ती लांजाला केलेली आहे आणि ही लागवड माझ्या मामासोबत केलेली आहे, त्यांचाही मला खूप सपोर्ट होता या गोष्टीमध्ये. आणि आपण तिथे सध्या एक पायलट प्रोजेक्ट म्हणतो, त्याप्रमाणे छोट्या प्रमाणात लागवड केली, जेणेकरून त्यातले बारकावे आपल्याला माहीत पडतील, काय काय गोष्टी आपण चुका करू शकतो आणि त्या पुढच्या वर्षी जेव्हा आपल्याला प्रोजेक्ट मोठा करायचा आहे ते आपण चुका कशा रिपीट नाही करू, या गोष्टीमध्ये आपण तिथे सध्या आपलं काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जी लागवड केली, त्याच्यामध्ये आपण एक ते दीड एकरमध्ये आपण हळद लागवड केली आहे पारंपरिक पद्धतीने, आणि त्याच्यामध्ये शेवगा म्हणून मुख्य पीक आहे. तर आता जो रिसेंट अभ्यास दौरा झाला सिंधुदुर्गामध्ये, आपल्याला एवढंच कळलं की त्याच्यामध्ये आपली कॉस्ट कशी कमी होईल, हळद लागवडीची कॉस्ट कशी कमी करता येईल. आणि ती करत असताना की नक्की शेतकऱ्यांचं खर्च कुठे होतो आणि ते कुठे बचत करू शकतात, ही गोष्ट आपल्या लक्षात आली. कारण की शेतकरी जो आहे त्याचा जास्तीत जास्त खर्च हा बियाण्यांवर होतो, पण तोच खर्च कसा कमी करता येईल यावर आपल्याला तिथे माहिती मिळाली. तर अशा पद्धतीने आपलं तिथे काम चालू आहे, जेणेकरून लॉंग टर्म आपल्याला प्रोजेक्ट तिथे सेट करायचे आहेत आणि हे सर्व बारकारक आपले शिकून घ्यायचे आहेत. लगेच या सगळ्याची एक फार मोठी मानसिकता असते, कारण सेटल असलेलं आयुष्य ज्यावेळी शेतीकडे कशा पद्धतीनं घालवावं, हाच प्रश्न अजूनही असंख्य तरुणांच्या मनात असतो. तुझी त्यावेळेची नेमकी स्टेज काय होती, म्हणजे सेटल आयुष्य शेतीकडे जाणं, सुवर्ण कोकण जशी, कोणता इम्पॅक्ट तुझ्यावर पडला की तुला पुन्हा गावाकडे जावं असं वाटलं आणि त्यातनं वर्षभरानंतरचं आजचं चित्र तुझं काय? इम्पॅक्ट सर्वप्रथम मला पडला तो युट्यूबच्या पेजवरून, वेरिन सरांचं मी लेक्चर्स ऐकले, हा इंटरव्ह्यू बघितला आणि ज्या प्रकारे ते बोलत होते त्यामुळे प्रामाणिक धडपड दिसत होती. आणि मुख्यतः म्हणजे त्यांचा जो ब्रीद वाक्य आहे आमचा सुवर्ण कोकणचा, जसं आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतः श्रीमंत आणि दुसऱ्याला श्रीमंत करा, जसं आपण बघतो की इथे मुंबईमध्ये सर्व स्वतःसाठी जगतात, पण हा विचार वगळून जो मेन स्ट्रीमचा विचार आहे की आपण स्वतःसाठी काहीतरी करूया, हे न करता स्वतः करून आपण दुसऱ्याला कसं श्रीमंत करता येईल, हा जो मेन मुद्दा होता तो मला आवडला. जेव्हा मी सरांना प्रत्यक्ष भेटलो, त्यांची मदत करत करण्याची धडपड, म्हणजे मी स्वतः एक उद्योजक म्हणून निर्माण व्हावा आणि माझ्यातून अजून धान निर्माण व्हावे, ही जी कल्पना होती ती मला खूप पटली आणि खूप चांगली वाटली. आणि हे करत असताना जेव्हा मी मेन स्ट्रीम म्हणजे सेंट्रल आयुष्य ते जगत होतो, पण नाही, हे जगण्यापेक्षा जर आपण तिथे गेलो ह्याच्यावर अजून चांगलं करू शकतो, जेणेकरून आपली लाईफस्टाईल सुधारेल आणि माझा आदर्श घेऊन अजून 10 मुलं तरी येतील, ह्या एक आयडियोलॉजीने आपण तिथे मूव्ह झालो. आणि जेव्हा वर्षभरानंतर आता मी स्वतःला बघतो, जे माझे फ्रेंड्स होते, माझ्यावर एमबीए करत होते कलीग, ते म्हणतात की तू असं का केलंस, पण आता जेव्हा वर्षभरानंतर त्यांना मी सांगतो की ह्याचा माझा आउटकम हा आहे आणि याच्या पुढे मी खूप साऱ्या चांगल्या गोष्टी करणार आहे आणि ते तुम्हाला माहीत पडेल अशा ना तशा मार्गाने, मग तेव्हा तुम्ही म्हणाल की हो, की तू जे निर्णय घेतला होतास तो बरोबर घेतला होतास. आणि हा निर्णय घेते वेळेस मला खूप साऱ्या लोकांनी म्हटलं की हा खूप चुकीचा निर्णय घेतोयस तू आणि तू हा चांगली नोकरी सोडून परत गावाकडे वळतोयस, पण मी त्यांना न जुमानता माझ्या आईने मला सपोर्ट केला, माझ्या भावाने मला सपोर्ट केला, ह्या सर्वांनी सपोर्ट केला, यामुळे मी आता तिकडे काही करतोय, प्रोजेक्ट राबवतोय आणि त्यातून शिकतोय, लर्निंग कंटिन्युअस चालू आहे. पण हो, शिकता शिकता आपण पण त्याच्यातून दुसऱ्यांना काहीतरी देऊन जातो आणि दुसरे पण आपल्याला काहीतरी देऊन जातात, ही कल्पना मला खूप आवडते. एक आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तू एमबीए केलं, या सगळ्यातल्या प्रवाहात तू आहेस, सगळ्यात आयुष्यात नेमकं मोठं काय असतं, म्हणजे मोठमोठी विचार, मोठमोठे स्वप्न महत्वाचे असतात की छोट्या छोट्या गोष्टीवर फास्ट केलेले ऍक्शन महत्वाचे असतात, हा प्रश्न का विचारतो त्याचं कारण सांगतो.
साधारण एक 3 वर्षाचा आपला हा टप्पा आहे. अजूनही असे असंख्य तरुण आहेत जे नेहमी बघतात, जे नेहमी मोटिवेशनने हा शब्द ऐकतात, फक्त हे सगळं ऐकत असतात पण अजूनही त्यांना कुठल्याही कृतीत येत नाहीयेत. त्या सगळ्या मित्रांसाठी तुला प्रश्न विचारतोय. सर्वप्रथम जर तुम्ही आता शिक्षण घेऊन कुठेतरी स्टेबल झाला आहात आणि तुम्हाला काही करायची इच्छा असेल तर तुम्ही थोडा त्याच्यावर रिसर्च करा, पण कृती करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला माहीत पडणार नाही. असं होतं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता ठरलेलंच नसतं की त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी बेनिफिट होईल, काहीतरी प्रॉफिट होईल, पण तुम्ही त्याच्यामधून असं काहीतरी शिकाल की एक्सपिरियन्स तुम्हाला देऊन जाईल ती गोष्ट आणि तो एक्सपिरियन्स तुम्हाला लाईफटाईम तुमच्यावर राहील. तर ही जी गोष्ट तुम्ही करून बघा, तुम्ही फक्त विचार करू नका, कृती करा. कृती केल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही अनुभव घेत नाही, अनुभव हा कुठल्याही पुस्तकात शिकवला जात नाही, जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुम्हाला तो येणार नाही. त्यामुळे ही एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या, फक्त विचार करून काही होत नाही, तुम्ही कृती करा. छोट्या का होईना गोष्ट तुम्ही चालू करा, पण काहीतरी चालू करा. एक अशी जागा आहे की एकाच वेळी तरुणाला जिथे असंख्य मोठी स्वप्न पेरली जातात आणि त्याच वेळेला एक फार मोठं उद्दिष्ट देणं की जे या क्षणापासून आपल्याला कृती करायची आहे हे शिकवतं, ते म्हणजे मोफत कार्यशाळा. या एका कार्यशाळेत आल्यानंतर त्यांचं जगणं कसं बदलतं? मोफत कार्यशाळेमध्ये जेव्हा येता तुम्ही तेव्हा तुमची पाटी ही तुम्ही रिकामी ठेवा, कोरी ठेवा. जसे सर म्हणालेत मला, तुझी पाटी तू रिकामी ठेव आणि ह्या पाटीवर जे लिहिणार आहेस ते असं लिही की तू पुढचं आयुष्य तुझं ह्या पाटीच्या लिहिल्याच्या आधारेच तू जगणार आहेस. म्हणजे जे तुला लिहायचं आहे ते मनामध्ये तू साठवून ठेवलंयस ते प्रॉपर तू कसं तू अभ्यास करून त्या गोष्टींचा. फॉर से मला आता करायचं होतं हळद लागवड, मग त्यातले बारकावे जाणून घे, मग तू अभ्यास. म्हणजे तिथे मोफत कार्यशाळेमध्ये तुमच्या डोक्याला चालना म्हणतो ती मिळते. जे तुमचं डोकं सुप्तावस्थेत असतं तिथे तुम्ही विचार करू लागता की नक्की काय काय गोष्टी आहेत जिथे श्रीमंती दडलेली आहे, आणि तिथून तुम्ही विचार करायला चालू होता. मग तुमचेच तुम्ही रिसर्च करायला चालू होता स्वतः. आणि हे रिसर्च करत असताना तुम्हाला खूप काही गोष्टी येतात समोर, ज्याने आपल्याला कळतं की हो मी हे का नाही केलं, हे आतापर्यंत करू शकलो असतो पण अजून का नाही केलं. मग हा जो का नाही केलं प्रश्न, हे स्वतःची तुम्ही कारणं शोधा आणि त्या कारणांवर मात करून तुम्ही या पुढच्या गोष्टी चालू करा. ठीक आहे, या गोष्टी करण्यासाठी आणि या गोष्टी आता सुरू आहेत, या दोन्ही गोष्टींमध्ये सुवर्ण कोकण आता तुझ्यासारख्या असंख्य तरुणांना घेऊन ही शेतीची चळवळ खऱ्या अर्थानं पुढे नेते आहे. पण या सगळ्यामध्ये स्वतःचं केलेलं एक प्रॉडक्ट हे इतरांसाठी फार मोठा आधारस्तंभ असतो. म्हणजे तुझ्या एका वर्षाच्या प्रगतीनंतर तुझ्याकडे बघण्याचा आता समाजाचा, तुझ्या तरुणाचा, तुझ्या सोबत शिकणाऱ्या मित्रांचा आता कसं तुझ्याकडे बघण्याचा अनुभव वाढलाय? अनुभव असा बदललाय की मी स्वतः कधी विचार नव्हता केला की गावाकडे जाणार. विचार होता माझा नक्की, पण जसं एका कोकणी माणसाचा विचार असतो की नाही मी रिटायर झालो की मी गावाकडे वळेन. पण झालं असं की सरांच्या माध्यमातून, सर नेहमी बोलतात दोन गोष्टी आकाशात उडतात, एक विमान आणि एक रॉकेट. पण रॉकेट का जलदगतीने जातं? कारण की त्याच्या आग लागली असते आणि ती आग लागणं गरजेचं आहे. आणि ती आग माझ्या लागली होती आणि वर्षभरानंतर ती आग आता अजून धगधगती झाली आहे आणि अजून काहीतरी करेन, काहीतरी दाखवेन करून, असा प्रयत्न माझ्यात चाललाय. पण ह्या वर्षभरामध्ये एवढं तर नक्की झालं की जे बोलतो आपण एक धाडस करणं मला त्यांनी शिकवलं आणि ते केलं, त्यामुळे आज काही अनुभव आहेत माझ्याकडे. आणि ह्या अनुभवातून अजून मी 4 लोकांना चांगल्या गोष्टी शिकवेन जे ते त्यांच्या लागवडीमध्ये वापरतील, जेणेकरून ही देवाणघेवाण अशीच चालू राहील आणि आपण पूर्ण सगळेजण एक चांगल्या मार्गाकडे वळू. नक्कीच मित्र, सगळेजण आपण चांगल्या मार्गाकडे वळू आणि वळणाऱ्या माणसांचीच गोष्ट या प्लॅटफॉर्मवरून सांगितली जाते. प्रथमेश गुरु आज या व्यासपीठावर दुसऱ्यांदा आलेला आहे. खरंतर या अगोदर आला होता बरोबर 1 वर्षभरापूर्वी. साधारणपणे त्यावेळी त्याची स्वप्न होती, आज त्याच्या स्वप्नांना आयाम मिळालाय. खरंतर या गोष्टीला वर्ष लागत नाही, या गोष्टीला फक्त एक क्षण लागतो की आपण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीनं जिद्द वाढवतो, कशा पद्धतीनं हे सगळे प्रयत्न करतो, त्या सगळ्या स्वप्नांचा हा चढता आलेख असतो. तुम्हालाही जर या स्वप्नांच्या आलेखामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आवर्जून कार्यशाळा आणि या कार्यशाळेला आपण उपस्थिती लावा. या कार्यशाळा आपण पहा 26 फेब्रुवारीला विरारला आहे, सशुल्क अशी कार्यशाळा आहे. 26 फेब्रुवारीला ठाणे येथे देखील कार्यशाळा होणार आहे, ती सशुल्क आहे. मोफत कार्यशाळा देखील असंख्य आहेत. 25 फेब्रुवारीला पनवेलला होते, 18 फेब्रुवारीला ठाण्याला होते, 19 फेब्रुवारीला नाशिकला होते, 24 फेब्रुवारीला मुंबईला होते आणि 26 फेब्रुवारीला पुणे होते. मोफत आणि सशुल्क अशा दोन्ही प्रकारच्या कार्यात जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी अवश्य काम करा. स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि तुम्हाला कुठल्या कार्यशाळेत आणि कुठल्या विषयावर आपलं आयुष्य सुरू करायचं आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या सगळ्याबद्दल जाणून घ्या आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत, आपण बोलतोय प्रथमेश गुरव यांच्यासोबत. प्रथमेश, आता ऍक्च्युअली तुम्ही जो व्यवसाय सुरू करताय त्या सगळ्या व्यवसायात तुम्हाला नेमकी शिलेदारांनी कशी मदत केली आणि याच शिलेदारांमुळे
तुम्ही कसा व्यवसाय वाढवताय आणि आता नवीन शिलेदारांना तुम्ही कशा पद्धतीने आता त्यांचे मार्गदर्शक बनतायत? शिलेदारांचं खूपच महत्व राहिलं या पूर्ण प्रोसेसमध्ये. जसं की मी अश्वमेधचा शिलेदार झालो तेव्हा आपले एक महिन्या महिन्याला मिटिंग असतात, अश्वमेध सभा, अश्वमेध जे आहेत आपले शिलेदार त्यांची. तिथे होतं असं की आपण एक जेवढे पण अश्वमेध शिलेदार आहोत तिथे एकत्रित भेटतो आणि तिथे कोणाच्या समस्या काय आहेत त्या पूर्ण जाणून घेतल्या जातात. आता हे जाणताना काही माझ्या समस्या असतात किंवा दुसऱ्यांच्या समस्या असतात. जसं की ज्यांनी कोणी शेवगा लागवड केलेली होती तर त्यांना आपण भेटलो, त्यांनी मला सांगितलं की ह्या या चुका मी केलेल्या आहेत, ह्या तुम्ही करू नका आणि ह्या या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला नक्की फायदा होईल. तर एकंदरीत जे आपण नेटवर्किंग बोलतो ते चांगल्या प्रकारे इथे झालंय. म्हणजे एकमेकांना कशाप्रकारे मदत केली जाते हे फार छान रीत्या दाखवलं गेलेलं आहे आणि ह्याचा नक्कीच आपल्याला खूप फायदा होतोय या पूर्ण प्रोसेसमध्ये. आजही देखील जर मला कुठली शंका असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील फक्त एका व्हॉट्सअप मेसेजवर किंवा मला फोन कॉल करून त्या शंकेचं निरसन करता येतं. तर हा ही ताकद आहे संघटित होऊन काम करण्याची आणि असंच आपण पुढे ह्या पुढे काम केलं पाहिजे जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याला किंवा कुठल्याही उद्योजकाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जर आला तर आपण त्वरित कसा सॉल्व्ह करू शकतो ते तिथल्या तिथे आपल्याला माहीत पडेल. नक्की त्वरित एखाद्या गोष्टीचं उत्तर शोधणं हे सगळ्या चळवळ शिकवते. खरं तर ही एकमेव अशी चळवळ आहे, आजपर्यंत त्याच्यावर कुठलाही सर्टिफिकेट कोर्स नव्हता किंवा या सगळ्याच्या निमित्तानं जी इतरांकडे यशाची मापकं असतात, एककं असतात, ती या चळवळीत नव्हती. पण या चळवळीत एक प्रचंड कॉन्फिडन्स मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा मिळतो. या सगळ्याच्या निमित्तानं कॉन्फिडन्स, पैसा आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या घराजवळ असेल, आईजवळ असेल, कुटुंबाजवळ आणि आपल्या मातीजवळ जाता, हा तुझ्यासाठी अनुभव किती श्रीमंत करणारा होता? माझ्यासाठी सर्वप्रथम जो अनुभव होता, मी राहिलो होतो शहरामध्ये, लहानपणापासून शहरात राहिलो होतो आणि अचानक मला गावाला जाऊन राहायचं होतं. पण तो जो अनुभव होता त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी शिकून गेलो मी. आणि सर्वप्रथम मी स्वतःसाठी म्हणेन की जी आपण ही लाईफस्टाईल जगतो आता मुंबईमध्ये, आपण पैसा खूप घेतो इथे पण त्याच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये खूप प्रॉब्लेम, तुमचे हेल्थ इश्यू खूप आहेत. पण जेव्हा तुम्ही त्या तिकडे जाता, तुमच्या मातीत जाता, तिकडचे बारकावे समजता, तिकडची हवा पाणी या सगळ्या शुद्ध गोष्टी जेव्हा तुम्हाला मिळतात नक्की तुमच्या हेल्थवर तो इफेक्ट होतो. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही राहता, आपण कोकणातून तरुण मुंबईमध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे तिकडे काही सोर्स अवेलेबल नव्हता, नोकरी धंदा नव्हता, म्हणून तो मुंबईला शिफ्ट झाला. पण मुळात माझे आजोबा म्हणायचे की उत्तम शेती दुय्यम धंदा कनिष्ठ नोकरी. तर आपण सध्या काय करत होतो? कनिष्ठ नोकरी. चला मग हे करत असताना जर कुठे आपल्याला प्लॅटफॉर्म मिळतोय, कोणी आपल्याला मदत करायला रेडी आहे, तर आपण का नाही करावं? उत्तम शेती आणि दुय्यम धंदा, तर ह्या दोन गोष्टींची सांगड घालून सुवर्णकोनी दिलेली आहे. तर हे आपण नक्कीच केलं पाहिजे. ह्यातून जर अजून 10 जण निर्माण होत्या ज्या आपल्या पावलावर पाव ठेवून पुढे काहीतरी आयुष्यात चांगलं होईल, हा करण्याचा एकमेव जो ध्यास होता तिथे मी अनुभवला. आणि आता सध्या परिस्थितीला जेव्हा आपण लागवड केली, काही युवक माझ्या इथे येतात फार्म, त्या विचारपूस करतात, म्हणजे एक चांगली गोष्ट वाटते की नाही बाबा ह्यांनाही काहीतरी ह्या पुढे काहीतरी रुची आहे, आपण ह्यांना मदत केली पाहिजे. आणि ह्या प्रकारे आपण एक किंवा दोन का होईना पण आपण कोणाला तरी घडवतोय. हे जी गोष्ट आपल्याला समाधान देऊ जाते, ती गोष्ट आपल्याला समाधान देऊन जाते. पण खरंच मला सांग, आता या बाबतीतलं तर तुझी थोडीशी मास्टरी झाली, शेवगा लागवडीतली श्रीमंती काय काय सांगशील? शेवगा लागवडीची श्रीमंती आपण ह्या शब्दात मांडू शकतो की असं हे असं पीक आहे जिथे तुम्हाला स्टोरेज करायची गरज नाही आहे, त्याला एक लाईफ शेल असतो 10 दिवसांचा. म्हणजे आता कोकणातला जो मेन प्रॉब्लेम आहे तो आहे ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक्स. तुम्ही कुठलंही पीक घ्याल तर त्याला बाजारभाव मिळण्याचं न मिळण्याचं कारण म्हणजे तुमचं लॉजिस्टिक्स अवेलेबल नाही. तर अशी काही पिकं घ्या ज्याला तुम्ही स्टोरेज करू शकता. फॉर शेवगा आहे, हळद आहे, आलं आहे, ह्याची जी लाईफ स्टाईल आहे हा मोठा आहे. जेणेकरून जेव्हा तुम्ही लागवड केल्यानंतर जेव्हा हार्वेस्ट करता त्या गोष्टी, त्याच्यानंतर तुम्हाला जास्त वेळ त्रास नाही होत. तुम्ही त्याच्यासाठी मार्केट शोधून ठेवलं असेल तर वेल अँड गुड, नाही शोधलं असेल तर तुम्ही शोधून त्या गोष्टी विकू शकता. आणि त्याच्यातून प्रोसेसिंगकडे तुम्ही जास्त करून भर द्या, जेणेकरून शेवग्यातून आपण खूप काही गोष्टी औषधी पण आहेत, तर त्या गोष्टी तुम्हाला कशा मार्केटमध्ये येतील. आता जसं आपण अभ्यास दौऱ्यात गेलो, हळदीमध्ये कुरकुमिन म्हणून एलिमेंट आहे, त्या कुरकुमिन एलिमेंटला आपण कॅन्सरची औषधं कशी बनवू शकतो हे टॅप करण्याचं पण आहे. तर ते आपण कशा प्रकारे ती मार्केट करू शकतो, म्हणजे जे वेंडर्स आहेत ते कुरकुमिन घेऊ शकतात आपल्याकडून हळदीसाठी, हळद आपण जी लागवड केली, तर तुम्ही प्रोसेस म्हणजे व्हॅल्यू एडिशन करा जेणेकरून तुमच्या मालाला भाव मिळेल आणि चांगला तुम्हाला नफा होईल.
नक्कीच हा नफा होईल, ही श्रीमंती ही देखील एका शेवगाळच्या झाडापासून देखील मिळू शकते, पण त्यासाठी गरज असते ती या सगळ्या धंद्यातल्या या सगळ्या व्यवसायातलं श्रीमंती जाणून घेण्याची. मित्र हो, सुवर्ण कोकणच्या ज्या ठिकाणी कार्यशाळा असतात या कार्यशाळा महत्वाच्या अशासाठी आहेत की केवळ त्याच ठिकाणी ज्ञानाचं अमृत तर मिळतच मिळतं, पण सोबतच सुवर्ण कोकणच्या वेगवेगळ्या विषयावरच्या डीव्हीडी आहेत या केवळ कार्यशाळेतच आपल्याला मिळतात. तुम्हालाही जर कुठल्याही विषयावरची डीव्हीडी हवी असेल तर आवर्जून ज्या कार्यशाळा होत आहेत त्या ठिकाणी जा आणि आपल्याला हवी त्या विषयाची डीव्हीडी आवर्जून घ्या किंवा त्याची मागणी नोंदवा स्क्रीनवर दिसणाऱ्या फोन नंबरशी. एक छोटासा ब्रेक घेतोय, पात्रा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत, आपण बोलतोय प्रथमेश गुरव यांच्यासोबत. प्रथमेश, आज या सगळ्या चळवळीकडे येणाऱ्या तरुणांचा ओढा वाढतोय, पण त्यांच्या मनात अजूनही एक भीती आहे की मी हातची नोकरी सोडून शेती व्यवसाय कसा करू. एकतर दोन प्रश्नांची मला उत्तर हवी आहे तुझ्याकडनं. हातची नोकरी सोडून शेती व्यवसाय कसा करू, हातची नोकरी सोडूनही खूप छान छान पद्धतीनं शेती व्यवसाय काय येतो, कारण प्रत्येकाच्या वैयक्तिक मर्यादा असतात आणि प्रत्येक मर्यादाला एक उत्तर असतं जे त्याच्याकडे नसतं, जे आज मार्गदर्शक म्हणून तुझ्याकडे काय सांगशील. मी सर्वप्रथम एवढंच म्हणेन की तुम्ही एक बॅकअप तयार करा. जेव्हा तुम्ही सेंट्रलाइज नोकरी करता तेव्हा तुम्हाला बॅकअप नसतो, तो बॅकअप तुम्हाला तुमचे घरचेच देऊ शकतात, तुमचे आई वडील, ह्यांच्यापर्यंत तुम्ही जा, ह्या गोष्टी मांडा, त्याच्यातली श्रीमंती त्यांना दाखवा, त्यांना तुमच्याबरोबर अभ्यास दौऱ्याला न्या जिथे बारकावे समजून दिले जातात. जसं मी केलं, माझ्या आईला माझ्या स्वतःबरोबर नेलं होतं, तिने ती श्रीमंती समजून घेतली आणि मला पूर्णपणे सपोर्ट केला. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरच्यांशी बोला आणि हे झाल्यानंतर एक बॅकअप रेडी करा की तुमचा टाइम पिरियड किती आहे, कालावधी आपण ज्याला म्हणतो, लागवडीनंतर 9 महिने, तर तुमचे खर्च किती आहेत आणि तुम्ही कसे मॅनेज कराल. सर्व गोष्टीवर एकच पर्याय, मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंट तुम्ही पहिले त्या बारकाव्यामधून शिकून घ्या. जेव्हा तुम्ही अभ्यास दौऱ्यात जातात सतीश सरांचं मार्गदर्शन घ्या किंवा जे आता उद्योजक झालेले आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या की त्यांनी त्या काळामध्ये कसं मॅनेजमेंट केलं. ह्या मॅनेजमेंटनेच तुम्ही वरती येऊ शकता, कारण की जोपर्यंत तुम्ही ही साखळी तोडत नाही, हा जो चक्रव्यूह तुम्ही भेदत नाही, तोपर्यंत तुम्ही बाहेर येणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, नोकरी हा पर्याय सोडून जेव्हा तुम्ही येता तर परत परत हा नोकरी हा ऑप्शन ठेवून पर्याय जे तिथे तुम्ही रशी कट करून टाकली, म्हणजे तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये उडी मारता तेव्हा स्वतःच पोहायला शिकता. मग पोहायला शिकण्यासाठी तुम्ही पाण्यात उडी मारणं गरजेचं आहे. तुम्ही असा नाही विचार केला की पाणी किती खोल असेल, इवन की नाही, मला कोणी वाचवेल की नाही, जे काय आहे ते तुम्ही स्वतः आहात. तर स्वतःला तुम्ही आतापर्यंत अंडर एस्टिमेट केलं असेल, पण ह्यापुढे करू नका, एवढंच म्हणेन. आणि स्वतः जर तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं असेल तेवढ्या रुचीने तुम्ही त्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करा. जसे आपले अभ्यास दौरे आहेत, वर्कशॉप्स आहेत, तिथे जा, एक नाही दोन नाही तीन, पण तुम्ही जा तिथे अटेंड करा. ज्ञानाचं अमृत नक्की मिळेल तुम्हाला, पण सरांना येऊन भेटा, त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन भेटा, जे आपले शिलेदार आहेत त्यांच्याशी स्वतः तुम्ही इंटरॅक्ट करा. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला तुमचाच मार्ग सापडेल आणि तुम्हीच नक्कीच. आम्हाला सांग एकच महत्वाचा प्रश्न, हा लॉजिकली त्या तरुणांसाठी आहे जे तुझ्यासारख्या शिलेदारांकडे फार आश्वासक नजरेनं बघतायत. नोकरी म्हटलं की एक डिसअपॉइंट होण्याचा किंवा मानसिक नैराश्याचा एक काळ असतो. सुवर्ण कोकणचा शिलेदार झाल्यानंतर किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू झाल्यानंतर तुझ्या आयुष्यात असे प्रसंग आले का की साधारण नोकरीमध्ये हा रेशो साधारण 2 दिवसाने किंवा 1.5 तासाने असा केव्हाही येऊ शकतो. इथं नेमकं स्वतःचा बिझनेस सुरू करणं किंवा शिलेदार होत झाल्यानंतर तुला असं मेंटली डिस्करेजमेंट झाली आहे किंवा मला आता त्रास होतोय असं कधी वाटतं का? मेंटल डिस्करेजमेंट हो वाटलेलं, पण त्याच्यावरती पण तुमचं तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल ते काही काळापुरतं असतं. जर तुमचा प्लॅन ए फेल होता तर प्लॅन बी तुमच्याकडे रेडी असला पाहिजे. म्हणून मी जसं म्हटलं, तुम्ही मॅनेजमेंट करा, थोडा वेळ घ्या आणि मग उतरा, नक्कीच तुम्ही वंडर्स करू शकता. नक्कीच हे वंडर्स करू शकता आणि हाच कॉन्फिडन्स तुझ्याकडनं एका वेगळ्या शब्दात हवाय. सुवर्ण कोकणचे आजीवन सदस्य असेल किंवा शिलेदार होणं असेल, आपण वारंवार सांगतो, तू स्वतःच्या अनुभवावरनं महाराष्ट्राला काय सांगशील की शिलेदार होणं किती सोपं आहे आणि या क्षणाला ते किती गरजेचं आहे? शिलेदार होण्यापेक्षा तुम्ही हे बघा की तुम्हाला शिलेदार झाल्यानंतर काय फायदे मिळतात. जसं तुम्हाला सगळ्या कार्यशाळा अभ्यास दौरे मोफत दिले जातात, त्याच्यानंतर जे आमच्यासारखे मार्गदर्शक म्हणजे माझ्याहूनही मोठे उद्योजक आहेत त्यांच्या तुम्हाला मार्गदर्शन लाभेल. म्हणजे जसं मी म्हटलं, एका कॉलवर किंवा एका व्हॉट्सअप मेसेजवर तुमचे काही प्रॉब्लेम असतील तिथल्या तिथे सॉल्व्ह केले जातील. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, जेणेकरून तुमचा इन्फॉर्मेशन डेटा तुम्ही रेडी करा, तयार करा, पूर्णपणे तयारीनुसार तुम्ही उतरा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. नक्कीच मित्रांनो,
स्वतः फक्त एका तयारीनं उतरा, नक्कीच यश मिळेल. आणि यश मिळण्यासाठीच आमच्या कार्यशाळा आहेत, दोन महत्वाच्या कार्यशाळा. 26 फेब्रुवारीला विरार येते सशुल्क कार्यशाळा होती आहे, तर 26 फेब्रुवारीला ठाणे येथे सशुल्क कार्यशाळा होते. या व्यतिरिक्त मोफत कार्यशाळेचंही टाइम टेबल तुम्ही नोंदवून घ्या, कारण हे तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरू शकते. 18 फेब्रुवारीला ठाणे येथे मोफत कार्यशाळा होते, 19 फेब्रुवारीला नाशिक येथे मोफत कार्यशाळा होते, 24 फेब्रुवारी मुंबई, 16 फेब्रुवारीला पुणे येथे, तर 25 फेब्रुवारीला पनवेल येथे कार्यशाळा होते. या कार्यशाळेत सहभागी व्हा आणि खऱ्या अर्थानं श्रीमंतीचा मार्ग हा विस्तार संपन्न करा. प्रथमेश इथं आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.